महालक्ष्मी मंदिर श्री बनसीलाल रामनाथ अग्रवाल धार्मिक आणि सांस्कृतिक ट्रस्टच्या वतीने आयोजित नवरात्र उत्सवाचा प्रारंभ रविवारी अर्थात 29 सप्टेंबर पासून होणार आहे. सकाळी 9 ते 11 या वेळेस सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर नितीन करमळकर यांच्या हस्ते घटस्थापना होणार आहे. सायंकाळी 6 वाजता मंदिरावरील विद्युत रोषणाईचं उद्घाटन पुण्याचे पोलीस आयुक्त के व्यंकटेशम यांच्या हस्ते करण्यात होईल. याशिवाय 10 दिवसांमध्ये श्री सुक्त अभिषेक महालक्ष्मी महायाग महाआरती श्री दुर्गा सप्तशती महायाग कनकधारा स्त्रोत असे धार्मिक कार्यक्रम देखील होणार आहेत अशी माहिती ट्रस्टचे प्रमुख संस्थापक विश्वस्त राजकुमार अग्रवाल यांनी दिली आहे. महालक्ष्मी मंदिर सार्वजनिक नवरात्र महोत्सव नवरात्र महोत्सव तारीख 29 पासून सुरू होत आहे. 8 ऑक्टोबरपर्यंत हा कार्यक्रम चालणार आहे. यावेळेला धार्मिक कार्यक्रमाबरोबर सामाजिक कार्यक्रमाचीही याला जोड देण्यात आलेली आहे. मंदिराला यावेळेला शीश महलचं असं डेकोरेशन करण्यात आलेलं आहे. विद्युत रोषणाई जी आहे ती काही वेगळ्या प्रकारे करण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे. वैशिष्ट्य यामध्ये की यावर्षी कन्यापूजन जो विषय असतो तो कन्यापूजनला आपण देवदासींच्या मुलींना आपण कन्यापूजनसाठी आपण बोलवलेलं आहे. सफाई कामगार महिला अंध महिला वृद्धाश्रमातल्या महिला असे वेगवेगळे आपण कार्यक्रमाला यावेळेला बोलवलेलं आहे आपण आणि त्यांचं यथोचित आपण सत्कार करणार आहोत सन्मान करणार आहोत त्यांच्या हस्ते आपण देवीची आरती करणार आहोत. या परिषदेला प्रमुख विश्वस्त अमित अग्रवाल हेमंत अर्नाळकर ॲडव्होकेट प्रताप प्रदेशी आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.